बघा, जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. दोघींच्या वयांची बेरीज 49 वर्ष असेल तर जान्हवीच्या आईचं वय किती असा प्रश्न. लेकरांनो, वयवारी ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा, त्यामध्ये अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. प्रस्तुत प्रश्न सोडवायचा कसा? इथं जान्हवी आणि इथं जान्हवीची आई. बघा, जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान हे समीकरणबद्ध करायचं कसं? तर असं लक्ष द्या. उदाहरणार्थ जान्हवीचं वय 1 वर्ष, जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान. याचाच उलट अर्थ असा की तिची आई जान्हवीपेक्षा 27 वर्षांनी मोठी आहे. आता तिची आई तिच्यापेक्षा 27 वर्षांनी मोठी, तिचं वय जर 1 तर आई 27 वर्षांनी मोठी, हे समीकरण स्वरूप दाखवायचं कसं? तर 1 अधिक 27. ओके, लक्ष द्या. हे त्यांच्या वयाचे समीकरण गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात का मांडायचे? तर दोघींच्या वयांची बेरीज 49 वर्ष आहे. ओके, यक्स यक्स यांची बेरीज 2x अधिक 27 समोर 49, 2x एकटे करा, 49 कडे जाताना 27 आता वजा स्वरूपात मांडावे लागतात. सर, 2x = 9 + 7 = 2, 4 + 2 = 2. एक्सला एकटं करा, 22 कडे जाताना 2 आता भागीला हा भाग जातो 11 ने. एक्स म्हणजे 11. याचा अर्थ जान्हवीचं वय मिळालं 11 वर्ष या समीकरणात आल्या एक्सची किंमत मांडा. जसं की 11 अधिक 27 = 38 वर्ष हे जान्हवीच्या आईचं काय आहे? वय आहे. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. वयवारी ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा, त्यामध्ये अशा असंख्य संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.